आपलं शहर आता स्मार्ट होत आहे. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा. नमस्कार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या सगळ्या ऑफर्समध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएसई देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएसई दे टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमती. बीएसई दे टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. प्रज्वल रेवण्णांची रवानगी आता तुरुंगात. अश्लील व्हिडिओ प्रकरणी अटकेत असलेले माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना आता तुरुंगात डांबण्यात आले आहे. माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना SIT ने अश्लील व्हिडिओ प्रकरणी अटक केली होती. मंगळवारी त्यांच्या SIT कोठडीची मुदत संपल्यानंतर बेंगळुरू येथील 42व्या ACM न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने प्रज्वल रेवण्णांना न्यायालयीन कोठडी सुनावण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. मनपामध्ये पालकमंत्र्यांची उद्या तर सर्वसाधारण बैठक गुरुवारी. मनपामध्ये पालकमंत्री सतीश जारकीहोळी हे बुधवारी बैठक घेणार आहेत तर महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 20 रोजी आयोजित करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर महापालिकेच्या कामकाजाला गती आली आहे. गेल्या आठवड्यात महापालिकेने पावसाळा पूर्वतयारीसाठी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. बैठकीत महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण आदींनी विविध सूचना केल्या होत्या. आता महापालिकेच्या आरोग्य व शिक्षण स्थायी समितीची बैठक देखील उद्या म्हणजे बुधवारी होत आहे. याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. श्री मळेकर्णी देवस्थानाच्या संदर्भात ग्रामस्थांचा निर्णय योग्य असल्याचे स्वामी दयानंद यांचे प्रतिपादन. उचगाव येथील श्री मळेकर्णी देवस्थानाच्या संदर्भात ग्रामस्थांनी घेतलेला पशुहत्या बंदीचा निर्णय योग्यच असल्याचे प्रतिपादन प्राणीदया संघाचे प्रमुख स्वामीजी दयानंद स्वामीजी यांनी केले. स्वामीजींनी मंगळवारी या ठिकाणी भेट देऊन मळेकर्णी मंदिराची पाहणी केली. तसेच ग्रामस्थांनी पशुहत्या बंदीचा निर्णय योग्य पद्धतीने घेतला आहे, या निर्णयाबाबत ठाम राहून त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. गेली अनेक वर्षे या ठिकाणी सुरू असलेली अनिष्ट प्रथा बंद व्हावी अशी व्यवस्था ग्रामपंचायतीने मोठ्या धाडसाने केली आहे. आपण अनेक वर्षे प्राणीदया संघाच्या माध्यमातून असे प्रकार बंद व्हावेत यासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र उचगाव ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन ती कार्यवाही केल्याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा मधुरा तेरसे आणि इतर सदस्य उपस्थित होते. वैश्यवाणी समाजातर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न. नार्वेकर वैश्य समाज शिक्षण फंडातर्फे वैश्यवाणी समाजातील इयत्ता 5वी ते 12वीपर्यंत उत्तम गुण मिळवून पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. यावेळी समाजातील विद्यार्थ्यांना वह्या वाटप देखील करण्यात आले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी वैश्यवाणी समाजाचे अध्यक्ष दत्ता कणबर्गी होते तर नार्वेकर वैश्य समाज शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रोहन जुवळी, ट्रस्टी मोतीचंद दोरकाडी, राजेंद्र मदली, सेक्रेटरी अमित कुर्तुरकर, रवी कलगटगी, महिला मंडळ अध्यक्षा अंजली किनारी, सेक्रेटरी वैशाली पालकर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री समाधी प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला. बस तिकीट दरवाढ तुर्तास नसल्याचा दिलासा. इंधन दरवाढीनंतर सरकारी बसच्या तिकीट दरात वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता राज्यात सरकारी बसचे तिकीट भाडे वाढणार नाही, याबाबत विभागाशी चर्चा केली पाहिजे असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने GST लागू केल्यानंतर राज्य सरकारकडे येणाऱ्या कराचा वाटा कमी झाला आहे. केंद्र सरकार मुद्रांक शुल्क, मोटार कर वगळता सर्व काही ठरवते, त्यामुळे कर्नाटकसाठी 18,06,000 कोटींचे नुकसान सोसावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने इंधन दरात वाढ केली असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा CID समोर हजर.
माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा पोक्सो प्रकरणी चौकशीसाठी आज सी आय डी अधिकाऱ्यांसमोर हजर झाले. या प्रकरणी येडियुरप्पा यांना अटक न करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी अटकेची भीती न बाळगता सी आय डी अधिकाऱ्यांसमोर हजर राहून या प्रकरणाबाबत आपले म्हणणे नोंदवले. बेंगळुरूमधील पॅलेस रोड येथील सी आय डी मुख्यालयात सकाळी 11 वाजता आपल्या वकिलासोबत हजर राहून येडियुरप्पा यांनी या प्रकरणाबाबत आपले म्हणणे मांडले आहे. तसेच सी आय डी अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. बाची येथे झालेल्या हल्ला प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल. बाचीजवळ झालेल्या चाकू हल्ला प्रकरणी वडगाव पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी सायंकाळी 6:30 सुमारास राजू कडोलकर यांच्यावर हल्ला झाला होता. गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये अभिजित येळ्ळूरकर, प्रफुल्ल पाटील, स्वप्नील व अन्य एका अनोळखी व्यक्तीचा समावेश आहे. या सर्वांवर खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू कडोलकर हे आपल्या कामानिमित्त जात असताना या संशयितांनी त्यांना गाठून पोटावर चाकूने वार केला. त्यामध्ये ते जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.